पनवेल तालुक्यात शनिवारी 183 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीत 125 तर ग्रामीण भागातील 58 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 222 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर महापालिका हद्दीतील 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीत पनवेल येथे 22, नवीन पनवेल येथे 22, खांदा कॉलनी येथे 12, कळंबोली येथे 24, कामोठे येथे 28, खारघर येथे 17 तर ग्रामीण भागातील आज नोंद झालेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये उलवे येथील 12, गव्हाण येथील 7, सुकापूर येथील 6, नेरे येथील 4, करंजाडे येथील 4, कोळखे येथील 3, डेरिवली येथील 2, विचुंबे येथील 2, नेवाळे येथील 2 तसेच आदई, बोर्ले, देवत, कोपरोली, मोहा, उसरली, दापोली, ओवळे, न्हावा, आंबिवली, जांभिवली, वडघर, वलप, आपटा, जाताडे, पारगाव येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. तर आज महापालिका हद्दीत शनिवारी 161 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दुःखद बाब म्हणजे महापालिका हद्दीतील 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये नवीन पनवेल आणि कामोठे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. पनवेल महापालिका हद्दीतील एकूण 4,739 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 3,235 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 110 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 1,394 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.